नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या बघा काय आहे चित्र्य खानोलकर यांची साहित्यकृती कोणकोणती कुन आहे बघा कोंडुरा रात्रकाळी घागरकाळी हे कोणाचं आहे चित्र खानोलकर यांचं आहे अगोचर त्यानंतर भागधेय अजगर चानी गणुराया आणि त्रिशंकू इत्यादी जी काही साहित्यकृती आहे ती कोणाची आहे मित्रांनो चित्र्य खानोलकर यांची आहे आता पुढे बघा बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर हे कोणाची साहित्यकृती आहे भाऊपाध्या यांची आहे नाका डोंबऱ्याचा खेळ त्यानंतर वैतागवाडी राडवनवा करंटा अग्रेसर होमसिक ब्रिगेड ही साहित्यकृती कोणाची आहे भाऊपाध्ये यांची आहे लक्षात ठेवा आता पुढे बघा चंद्रकांत खोत यांची साहित्य होती कोणती उभयान्वयी अव्यय हे कोणाचं आहे चंद्रकांत खोत यांचं आहे त्यानंतर कोसला मित्रांनो यावर प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे कोसला ही कादंबरी कोणाची आहे तर भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे त्यानंतर पुढे बघा बिढार जरीला झूल हिंदू आणि हुल इत्यादी साहित्यकृती कोणाची भालचंद्र नेमाडे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कोसला बिढार जरीला झूल हिंदू हुल इत्यादी साहित्यकृती आहे भालचंद्र नेमाडे यांची त्यानंतर बघा घर गंगेच्या काठी कोणाचं आहे ज्योत्स्ना देवधर यांचा आहे घर गंगेच्या काठी कल्याणी कल्याणी कोणाचं आहे ज्योत्स्ना देवधर चुकामुक कोणाचं आहे ज्योत्स्ना देवधर चुकामुक त्यानंतर कुवरणी कुवरणी कोणाचं आहे ज्योत्स्ना देवधर पुतळा आणि उत्तरयोगी उत्तरयोगी ज्योत्स्ना देवधर यांचं आहे मित्रांनो ही जी काही साहित्यकृती आहे ही सर्व पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढे बघा राजन गवस राजन गवस यांची साहित्यकृती बघू आपण भंडार भंडारभोग धिंगाणा कळप तणकट ही साहित्यकृती कोणाची राज